ठाण्याच्या वागळे स्ट्रीटमध्ये असलेल्या हनुमान मंदिराची मूर्ती खंडित झाल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. काल रात्री अज्ञात व्यक्तीनं हनुमान मंदिराची मूर्ती खंडित केली, ज्यामुळे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही पक्षांना शांत करण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि दोन्ही गटांना घटनास्थळावरून हटवलं. सकाळी वागळे स्ट्रीट पोलिसांनी घटनास्थळी 10-15 पोलीस जवान तैनात केलेत, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा अनुचित घटना घडू नये. संध्याकाळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हनुमान मंदिराची प्राणप्रतिष्ठा आणि सामूहिक आरती आयोजित केली आहे. सध्या परिसरात शांतता आहे.